आई आई आई, तू आम्हाला इकडून सोडवायला आलीस ना, मला माहिती होतं, मला खात्री होती तू आम्हाला इकडनं बाहेर काढशील. थँक्यू आई, थँक्यू. नाही अभि, मी तुम्हाला सोडवायला आलेली नाही. खूप मोठा गुन्हा केलाय तुम्ही आणि त्याला माफी नाही. तुमच्या गुन्ह्याची शिक्षा तुम्ही भोगायलाच हवी. आई अगं असं काय करतेस, मी कोर्टात सगळं खरं बोललो ना. मी जर काही बोललोच नसतो तर संजना आणि बाबा पकडले गेले असते का ग? अरे वा, सगळं हातातून निसटून जात आहे म्हटल्यावर उपरती आली तुला. आप्पांना फसवताना काहीच वाटलं नाही का रे? आता हे असं रडून काय उपयोग? नाही अभि, तुझ्या हातून चूक झालीये, गुन्हा झालाय आणि आता त्याची शिक्षा भोगच तू. मी इथे फक्त संजनाला भेटायला आले होते. इथे संजनाला भेटायला आली होतीस म्हणजे तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का ग? वाटत ना, खूप वाईट वाटत रे. आपला मुलगा असावा गेल असा कधी विचारही केला नव्हता मी. आई आई, चुकलो मी, खरंच चुकलो. मी तुझ्या पाया पडू का? प्लीज 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 आई, मला इथून बाहेर काढ प्लीज. ते शक्य नाही अभि, ते शक्य नाहीये. ह्या सगळ्याचा विचार तू आधी करायला हवा होतास. आप्पांना फसवताना संजना आणि अनिरुद्धांची साथ दिलीस ना, आता त्यांच्या बरोबर शिक्षण सुद्धा भोग. तुला आनंद झाला असेल ना आम्हाला इथे तुरुंगात बघून. इच्छा पूर्ण झाली ना तुझी? आपल्या संसाराची सगळी 26 वर्ष वाया गेली अनिरुद्ध. तुम्ही मला कधीच ओळखू शकला नाही. तुम्हाला या असं तुरुंगात बघून मला आनंद होईल असं वाटतंय तुम्हाला? हो, या सगळ्यात माझं काहीच गेलं नाही, मला काहीच मिळालं नाही. आप्पांना त्यांचा हक्क मिळवून दिल्याचं समाधान मात्र नक्की मिळाल. आज तुम्ही जे इथे आहात ना, ते तुमच्या कर्मामुळे, माझ्यामुळे नाही. आई अशी का वागतेस ग तू? मी बाबांवर विश्वास ठेवून हे सगळं केलं ग, यात माझी काय चूक आहे? चूक काय, बरोबर काय हे ठरवायला तू सक्षम आहेस अभि? चुकीच्या माणसाला आदर्श मानलंस ना, आता त्याची शिक्षा भोग. दुधानी तोंड पोळल्यावर ताकही फुंकून प्यायला शिकशील, हा तुझा दडा आहे असं समज. अभि, बाहेर तुझ्या बायकोची मुलीची काय अवस्था झाली आहे माहितीये का तुला? त्या दोघी बाहेर शिक्षाच भोगतायत. ह्या सगळ्यात त्या दोघींची काय चूक आहे रे? जानकीची नजर सतत शोधत असते तुला, तुझ्याशिवाय अन्नाचा घास नाही जाते तिच्या पोटात. आणि अनघात बिचारी पार कोमेजून गेली. आई, मला माझी चूक कळली आहे ग, यापुढे त्यांना त्रास होईल असं मी कधीच वागणार नाही. मला माफ कर, पण प्लीज मला इथून बाहेर काढ. तू म्हणशील ना तसं मी सगळं करायला तयार आहे. मी म्हणेन तसं नको मागूस बाबा, पुन्हा ती चूक करतोयस तू. अनिरुद्ध संजना म्हणाले तसं वागलास आणि त्याची फळं भोगतोयस आता. अरे का कोणावर विश्वास ठेवतोस? स्वतःची सतसत विवेक बुद्धी जागी ठेव. तुला काय वाटत? तुला असं तुरुंगात बघताना मला आनंद होत असेल. कुठल्या आईला आपल्या मुलाला तुरुंगात बघताना बरं वाटेल? तुला नाही कळणार माझ्या मनाची अवस्था. सॉरी, मी तुला काही मदत करू शकत नाही. आई आई ऐक ना ग, आई ऐक ना ग, आई तूच मला यातून बाहेर काढू शकतेस. आई प्लीज. कशाला फोन बोलतोय? शांत बस.